भंडाऱ्यामध्ये हजारो क्विंटल धानाची नासाडी झाली आहे. रात्री नाल्याला अचानक पूर आला आणि या पुरामध्ये 51,000 धानाची पोती चक्क वाहून गेली आणि त्यामुळे या नुकसानीचे आता तातडीने पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धान खरेदी केंद्र चालकांनी केलेली आहे. नाल्याला पूर आला आणि यामध्ये धान केंद्र चालकांचं प्रचंड नुकसान झालंय. दृश्यांमध्ये आपण पाहतोय धानाची ही सगळी पोती नाल्याच्या पाण्यामध्ये वाहून गेलीत. 51,000 धानाची ही सगळी पोती होती ती अचानक पूर आला आणि या पुरामध्ये वाहून गेलेली आहे. शासनाकडून आता आम्ही शेतकऱ्याची खरेदी केली आहे पण हे शेतकरी भरून नाही देत, आम्हालाच भरून द्यावं लागते. म्हणून आम्हाला नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे आम्हाला शासनाकडून पणन अधिकारीकडून आम्हाला यांच्या भरपाईची मागणी केली आहे. सकाळी सकाळी उठून पाहिला तर हा पिसर दिसली पूर्ण वाळली वगैरे, ह्या काली वगैरे गेल्या, पोते वगैरे गेले. तेव्हा हे नुकसान कसं आणि किती झालं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी. भंडारा जिल्ह्यामध्ये 2 दिवस पावसाची संततधार सुरू होती आणि त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले हे दुथडी भरून वाहत होते. तर आपण सध्या तुमसर तालुक्यातील पिपरा ह्या गावामध्ये संत रविदास बौद्धिस्त संस्था जी आहे त्यांनी धान्य खरेदी केली होती, त्यांना सेंटर मिळालं होतं आणि त्यांनी पिपरा गावामध्ये धान्य खरेदी केलेली होती. मात्र जे मध्यरात्रीच्या सुमारास ह्या नाल्याला महापूर आलेलं होतं आणि त्या पुरामध्ये संपूर्ण त्यांच्या धान्याचे बोरे आहेत ते वाहून गेले आहेत. आजही ते विदारक दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे की जे धान्याचे बोरे ते अद्यापही कशा पद्धतीनं बिखरलेले आहे, तो संपूर्ण धान आहे त्यांना अंकुर फुटलेले आहे. 8 दिवस लोटून गेले असले तरी आजही परिस्थिती जशी तशी कायम आहे. जवळपास 22,000 क्विंटल धान्य खरेदी केलं असल्याच्या संचालकांनी सांगितलं आहे की एकंदरीत जी पूर आलेलं होतं त्यामुळे जवळपास ह्या धान खरेदी केंद्र यांनी केलं होतं, त्याच्यामुळे जवळपास माणूसभर पाणी होतं आणि त्याच्यामुळे ते धान्यही बाहेर काढू शकत नव्हतं. तर आज घडीला त्यांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संचालकांनी केली आहे. प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24